आपण मागच्या तीन व्हिडिओमध्ये बायोलॉजीचे तीन पार्ट स्टडी केले. त्यात आपण फर्स्ट फेज पाहिली होती की मेल गॅमेट्स कसा तयार होतो, म्हणजे फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स. त्यानंतर आपण सेकंड पार्टमध्ये पाहिलं होतं की फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट्स, आणि थर्ड पार्टमध्ये पाहिलं होतं की पोलिनेशन. तर आपण या फोर्थ पार्टमध्ये पाहणार आहे की त्याच्यात जो एम्ब्रियो असतो त्याची डेव्हलपमेंट कशी होती, त्याचा स्टडी आपण या पार्टमध्ये करणार आहे. पहिल्यांदा पाहिजे आपल्याला त्याच्यात जो एम्ब्रियो आहे, त्याच्यात जे एंडोस्पर्म असतो, एंडोस्पर्म म्हणजे आपण पाहिलं होतं की ते न्यूट्रिशनसाठी गरजेचं असतं एम्ब्रियो सायला किंवा एम्ब्रियो तयार होण्यासाठी, त्याला आधी न्यूट्रिशन लागतं, तेच एंडोस्पर्म असतं. त्याचे डेव्हलपमेंटचा आपण आधी स्टडी करणार आहे. तर त्यात काय सांगितले की एंडोस्पर्म इज फॉर्म बाय मायटोटिक डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. पण आधी पाहिलं होतं की ज्यावेळेस स्टिग्मावर पोलग्रेन्स येतात, त्याच्यानंतर त्याच्यात जे तो दोन मेल गॅमेट्स असतात बरोबर, त्याच्यातला एक मेल गॅमेट्स तो सिनर्जिड सेल बरोबर त्याचं फ्युजन होतं, आणि दुसरा जो मेल गॅमेट्स होता त्याचं सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्युजन झालं. आता हा जो काही दुसरा मेल गॅमेट्स आहे ते सेकंडरी न्यूक्लियस बरोबर ज्याचं फ्युजन झालं, तिथंच काय होतं त्याची मायटोटिक डिव्हिजन होते, तिथंच एंडोस्पर्म तयार होतो त्याच्यापासून. त्यानंतर त्याच्या साहित्य देर आर थ्री टाईप्स ऑफ फर्टिलायझेशन. आपण जे फर्टिलायझेशन पूर्णपणे स्टडी करत होतो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, ते तीन पार्टमध्ये असतो. पहिला पार्ट होता प्री, त्याच्यानंतर मिड आणि पोस्ट फर्टिलायझेशन, असे तीन पार्टमध्ये त्याचं डिव्हिजन होतं. प्री फर्टिलायझेशनमध्ये फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स ही फर्स्ट स्टेज होती त्याची. त्याच्यानंतर जे मिड फर्टिलायझेशन असतं त्याच्यात पोलिनेशन आणि फर्टिलायझेशनचा आपण स्टडी केला. आतापर्यंत ह्या दोन फेज आपण पाहिले. आता आपण पाहणार आहे की ती जे पोस्ट फर्टिलायझेशन आहे. आता या पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, जे ओव्हुल्स असतं किंवा जे एम्ब्रियो असतो त्याचे जे डेव्हलपमेंट आहे त्याचं किंवा त्याच्यात काय चेंज होतो, एंडोस्पर्ममध्ये काय चेंज होतो, त्याचा आपण याच्यात स्टडी करणार. आता ह्याच्यात पाय हे ते आपल्याला एक फ्रूट दिले. आता याचे काय पार्ट्स असतात, पाय हे सीड म्हटलं इथं, हा जो काय मधला पार्ट आहे त्या फ्रूटमधले काय असते, सीड असते. मग याच्यात काय काय असतं तर पा, हा जो साईडचा भाग दिसतो मध्ये हा बरोबर, हा असतो एंडोस्पर्म. त्याच्या आतमध्ये मेन त्याचा एम्ब्रियो असतो म्हणजे ती सीड असते, आणि सगळ्यात बाहेर सीड कोट असतं जे की ह्या सीडला काय करतं, प्रोटेक्ट करतं बरं. हे झालं सीडचं. त्याच्यानंतर हा बाजूचा जो पार्ट आहे, आपण जर ॲपलचं एक्झाम्पल घेतलं, ॲपलच्या वरची जी साल असते त्याला काय म्हणतात एक्झोकॅप, म्हणजे एक्झोकॅप म्हणजे सगळ्यात वरचा आवर, ते प्रोटेक्ट करतं त्या सीडला. त्याच्यानंतर मध्ये जे असतं त्याला मिसोकॅप म्हणतात, आणि सगळ्यात आतमध्ये जे असतं त्याला एंडोकॅप म्हणतात. तीन प्रोटेक्टिव्ह कवरिंग असतात सीडच्या आधी, आणि सीडला परत आतमध्ये कवरिंग असतात, मग सीड कोट येतं, त्याच्यानंतर एंडोस्पर्म, आणि सगळ्यात आतमध्ये असतो त्याच्यातला एम्ब्रियो. ही होती त्याच्यातली एंडोस्पर्मची स्टडी किंवा तो एम्ब्रियो म्हणजे त्याला कोण कोण प्रोटेक्ट करतं. त्यानंतर आपल्याला पाहिजे जे की फर्टिलायझेशन होते त्याच्यातलं, त्याचे टाईप्स आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यात म्हटले तीन टाईप असतात. त्यातला फर्स्ट टाईप आहे न्यूक्लिअर टाईप. आता हा जो काही न्यूक्लिअर टाईप आहे हा मोस्टली कॉमन, म्हणजे जे काय आपले एंजियोस्पर्मिक फॅमिलीज, एंजियोस्पर्मिक म्हणजे असे प्लांट की त्याला फ्लावर येतात, त्याच्यातल्या 161 फॅमिली त्याच्यात मोस्टली हा न्यूक्लिअर टाईपचं फर्टिलायझेशन ऑकर होतं. त्यात असं असतं न्यूक्लिअर टाईपमध्ये की प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस डिवाइड्स माइटोटिकली विदाउट फॉर्मेशन ऑफ वॉल. त्याच्यात लक्षात ठेवायचं की न्यूक्लिअर टाईप जर आला तर याच्यात वॉल ॲबसेंट असते, म्हणजे ज्यावेळेस ते एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे त्याला आपण स्टडी केला होता की एक मेल गॅमेट त्या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर ज्यावेळेस फ्युजन होतं त्यावेळेस जे तयार होतं एंडोस्पर्मिक न्यूक्लियस, त्याचे डिव्हिजन ही मायटोटिकली होते. पण ही मायटोटिकली डिव्हिजन होत असताना त्याच्यात कोणत्याही प्रकारचे वॉल नसते. त्यानंतर जे बिग व्हॅक्युल असतं हे सेंटर असतं, सेलच्या सेंटरला हे बिग व्हॅक्युल असतं. आता व्हॅक्युलचं यूज काय होतं, जे काय व्हॅक्युल असतं ते काय करतं, त्याचं जे एक्स्ट्रा फूड आहे त्याला स्टोअर करून ठेवत असतं, त्याच्यासाठी त्या व्हॅक्युलचा यूज होतो. आणि हे व्हॅक्युल कुठं असतं तर त्या सेलच्या सेंटरला असतं. त्याच्या याच्यातल्या ज्या काय वॉल्स आहेत, डेव्हलपिटी न्यूक्लिया टू बिकम अ मल्टी सेल्युलर बॉडी. आता आपण पाहिलं होतं की वॉलचं वॉल नसतात, मग त्या वॉलचं काय होतं, तर त्या वॉलमुळे काय होतं, ते जे काय न्यूक्लियस असतं ते मल्टी सेल्युलर बॉडीमध्ये कन्वर्ट होतं, डेव्हलपमेंट होते त्याचे. आता मेनी टाईम्स सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट, त्याच्यामुळे त्याचं हे सेल वॉलमधलं जे वॉल असतं त्याचं फॉर्मेशन इनकम्प्लीट राहतं, म्हणून तर आपल्याला ह्या न्यूक्लिअर टाईप फर्टिलायझेशनमध्ये कोणत्या प्रकारचे वॉल भेटत नाही, म्हणजे तर वॉल काय असते, ॲबसेंट असते. याचं एक्झाम्पल पाहिजे झालं तर वीटमध्ये न्यूक्लिअर टाईपचं फर्टिलायझेशन होतं. त्यानंतर पुढचा टाईप आहे सेल्युलर टाईप. आता ह्या सेल्युलर टाईपमध्ये काय होतं, जे की पी ई एन आहे, पी ई एन म्हणजे काय,
हे प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. याची डिव्हिजन ही बाय ऑल फॉर्मेशन, म्हणजे ह्या सेल्युलर टाईपमध्ये ज्यावेळेस या न्यूक्लिअरचे डिव्हिजन होते त्यावेळेस ऑलचं फॉर्मेशन होतं. न्यूक्लिअर टाईपमध्ये ज्यावेळेस त्या न्यूक्लिअरचे डिव्हिजन होते त्यावेळेस त्याच्यात कोणत्याही प्रकारचे ऑल फॉर्म होत नाही. आणि पुढे काय सांगितलं की मोस्टली ऑब्झर्व इन डायकॉट फॅमिली ऑफ ए प्लांट. डायकॉट म्हणजे जे सीडला असे दोन भाग होतात त्या सीडचे, त्याला आपण डायकॉट म्हणतो. ज्या डायकॉट फॅमिलीज असतात त्या त्या प्लांटमध्ये मोस्टली हे सेल्युलर टाईपचं फर्टिलायझेशन ऑकर होतं. मग याच्यात जर एक्झाम्पल पाहिलं तर बाल्सम आणि ॲडॉप हे दोन त्या टाईपचे सेल्युलर टाईपचे एक्झाम्पल असू शकतात. त्यानंतर थर्ड टाईपचं फर्टिलायझेशन आहे, तर त्याचं नाव आहे की हेलोबियल टाईप. त्या हेलोबियल टाईपमध्ये काय होतं, आताच आपण पाहिलं की जे सेल्युलर टाईपचं फर्टिलायझेशन असतं होतं ते डायकॉटमध्ये आढळतं, पण जे हेलिपोल टाईप आहे हे मोनोकॉटिलेडन, म्हणजे ज्या बीचे दोन समान भाग होत नाही त्याला आपण मोनोकॉट म्हणतो, त्यामध्ये मेनली हे हेलिपोलियल टाईपचं फर्टिलायझेशन ऑकर होतं. आता डिव्हिजन ऑफ पीएन, जे की न्यूक्लियस असतं त्याचं प्रायमरी न्यूक्लियस, इट्स फॉलोड बाय ट्रान्सवर्स वॉल. आता याच्यात काय तयार होतात, ट्रान्सवर्स वॉल तयार होतात. पहिले जे न्यूक्लिअर टाईपचं पाहिलं त्याच्यात ऑलच नसतात, सेल्युलर टाईपचे ऑल असतात आणि हेलिपोलियल ऑल असतात पण त्या ट्रान्सवर्स टाईपच्या असतात. याच्यात दोन सेलचं फॉर्म होत असतात ज्यावेळेस हे फर्टिलायझेशन होतं. त्यातली फर्स्ट सेल स्मॉलर चलायझल सेल आणि दुसरी लार्ज मायक्रोपायरल सेल, ह्या दोन सेल त्याच्यात तयार होतात ज्यावेळेस त्याचं फर्टिलायझेशन होतं. तर वॉल डेव्हलप्स ॲट द लार्ज लार्ज सेल, ज्या काय ज्या वॉल असतात डेव्हलप्स होतात लार्ज सेलमध्ये. ज्यावेळेस त्या वॉल होतात त्या सगळ्या काय करतात, त्या सेलला प्रोटेक्ट करत असतात खूप जास्त प्रमाणात. इट इज इंटरमिजिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्मी. आता हे जे काही हेल्बोलियल टाईप आहे म्हणजे याच्यात न्यूक्लिअर आपण तीन पाहिले, न्यूक्लिअर, सेल्युलर आणि हेल्बोलियल. आता जे न्यूक्लिअर आणि सेल्युलर आहे त्या दोन्हीचे कॅरेक्टरिस्टिक्स या हेल्बोलियलमध्ये असतात. बरं, न्यूक्लिअरचे पण आढळतात आणि सेल्युलरचे पण आढळतात. त्या झालं हेल्बोलियल टाईप. मग याचं एक्झाम्पल आहे ॲस्पोडिलस, ही जी काही प्लांट आहे त्याच्यात हेल्बोलियल टाईपचं फर्टिलायझेशन होतं. हे झाले तीन टाईप फर्टिलायझेशनचे. तर नेक्स्ट पा, ह्या तिन्हीच्या डायग्रामवरून आपण थोडीशी माहिती घेऊ. आता हे पहा, पहिलं न्यूक्लिअर टाईपचे. आता न्यूक्लिअर टाईपचा जो झायगोट असतो त्याला ओस्पोर पण म्हणतात. आता त्यात काय होतं, आपण पाहिलं होतं की त्याला कोणत्या प्रकारचे सेल वॉल नसते, इथं पहा हा एम्ब्रियो आहे, पण हे जे काय आहे याच्यात कोणतीही पण कोणत्याच सेलला सेल वॉल नाही आहे, विदाऊट सेल वॉल असतं. हे झालं न्यूक्लिअर टाईपचं. त्याचं हे जर दुसरं पाहिलं सेल्युलर, तर पहा इथं काय होतं, वॉल फॉर्म झालं तिथं मध्ये मध्ये सेक्शन तयार झाले, त्या वॉल याच्यात काय होतात तयार होत असतात. हे कोणतं सेल्युलर. थर्ड हेल्बोलियल, तर पहा जे न्यूक्लिअर आहे न्यूक्लिअरचे पण याच्यात प्रेझेंट असतात आणि जे काय आपलं सेल्युलर पाहिलं त्याच्यासुद्धा याच्यात काय असतात प्रेझेंट असतात. म्हणजे दोन्हीचे कॅरेक्टरिस्टिक्स या हेल्बोलियलमध्ये असतात आणि याच्यात पण ट्रान्सफर सॉल्स असतात. जी काय म्हटल्या ऑल्स असतात त्याच्यामध्ये ह्या कशा असतात ट्रान्सफर टाईपचे असतात. होते तीन टाईप. आता आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोचा स्टडी करणार आहे. आपण फर्स्ट पाहत होतो डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, त्याचा आपण स्टडी केला. एंडोस्पर्म म्हणजे थोडक्यात ते सीडला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं, एवढं लक्षात ठेवायचं. आता डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो म्हणजे सगळ्यात आठला पार्ट, जी ज्याच्यापासून की नवीन प्लांट तयार होणार तो त्याला आपण एम्ब्रियो म्हणतो. बरोबर, त्याची डायग्रॅम अशी असते, आतमध्ये सगळ्यात आतमध्ये एम्ब्रियो, त्याच्या बाहेरून असतं एंडोस्पर्म जे की ते त्याला न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करतं आणि सगळ्यात बाहेर असतं सीड कोट, हे त्या जे सीड असतं त्याचं फॉर्मेशन असतं. आता डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोमध्ये काय, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो कॉल्ड एम्ब्रियोजिनेसिस. ज्यावेळेस एम्ब्रियो तयार होत असतो त्यालाच एम्ब्रियोजिनेसिस म्हणतात. आणि एम्ब्रियोजिनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इंटू एम्ब्रियो. आता पहिल्यांदा झायगोट तयार होतो, ज्यावेळेस मेल आणि फिमेल या दोन्हीचं फ्युजन होतं त्याच्यापासून पहिल्यांदा झायगोट तयार होतो आणि झायगोटच्या नंतर काय तयार होतं एम्ब्रियो तयार होतो. आणि ह्याच प्रोसेसला आपण एम्ब्रियोजिनेसिस म्हणतो. इट डेव्हलप्स ॲट मायक्रोपायलरेंट. आता मायक्रोपायलरेंट म्हणजे आपण पाहिलं होतं ती डायग्राम, त्या डायग्रामवरती चलायचं पार्ट होतं खालची मायक्रोपायलरेंट होतं. आणि हे कुठं ऑकर होतं तर मायक्रोपायलरेंटला, कारण मायक्रोपायलरेंटला इथं एक सेल आणि दोन सिनर्जेटिक सेल असतात. बरोबर, आणि वरती काय असतं अँटीपोडलच्या तीन सेल असतात आणि मध्ये दोन न्यूक्लियस असतात. तर हे मायक्रोपायलरेंटला इथं काय होतं असतं डेव्हलपमेंट होतं एम्ब्रियोचं. आणि हे जे काय न्यूक्लियस आहे इथं एंडोस्पर्म तयार होतात आणि जे काय वरती अँटीपोडल सेल होतात हे कव्हरिंग तयार करतं, त्याला कोट तयार करतं. आता ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्ड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. ज्यावेळेस एंडोस्पर्मचं फॉर्मेशन होतं त्याच्यानंतर एम्ब्रियो तयार होतो. आता पहिल्यांदा एंडोस्पर्मच का फॉर्म होतं, कारण एंडोस्पर्म काय करतो हे एम्ब्रियोला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतो, म्हणून आधी न्यूट्रिशन तयार होतं आणि त्याच्यानंतर तो एम्ब्रियो तयार होतो. आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बिगिन्स.
एकदा की फर्टिलायझेशन झालं की त्याच्यानंतर त्याची एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टार्ट होते. झायगोट डिवाइड्स टू फॉर्मिटूड असेल प्रोएम्ब्रियो. तर झायगोट काय करतो, प्रोएम्ब्रियो म्हणजे ॲक्च्युअल एम्ब्रियो तयार होण्याच्या आधी तो दोन सेल तयार करतो. एक असतं लार्जर सस्पेन्सर सेल आणि दुसरं असते स्मॉलर एम्ब्रॉयनल इनिशियल सेल. आता जी काय सस्पेन्सर सेल असते ही बेसल एंडला प्रेझेंट असते आणि एम्ब्रॉयनल इनिशियल सेल ही चॅलेंजल एंडला म्हणजे टॉप जो अप्पर पार्ट होता तिथं प्रेझेंट असते. द लोअर मोस्ट सेल ऑफ अ सस्पेन्सर इज नथिंग बट हायपोफायसिस. आता जी काही लोअर मोस्ट सेल असते सस्पेन्सरची त्याला हायपोफायसिस म्हणतात. सिंगल शेल्ड शेप कॉटिलेडन इज कॉल्ड सेक्टिलर. आता हे जी हायपोफायसिस किंवा स्केटिलर आणि खाली कॉलेपिटल आता हे जे तिन्ही पण काय करतात हे कव्हरिंग म्हणजे प्रोटेक्शनसाठी हा वॉल आहे. हे तिन्ही टाईपच्या वॉल काय आहेत ते प्रोटेक्शनसाठी वापरली जातील. द प्रोटेक्टिव्ह शेथ ऑफ द प्युलोमिल इज द सेलोपिटल. तर प्युलोमिल म्हणजे आपण थोडक्यात कोंब फुटला असं म्हणतो ना, एखाद्या सीडला कोंब फुटला ज्यातून प्लांट तयार होतात त्याला प्युलोमिल म्हणतात. हे सगळे काय करतात त्या जे ॲक्च्युअल सीड असतं त्या दोन वॉल त्याला प्रोटेक्ट करत असतात. फायनली आता हे झालं प्रोटेक्शनचं. फायनली काय तयार होतं, फायनली ओव्हल इज ट्रान्सफर इन टू, जे काय ओव्हल तयार होतं ते ट्रान्सफर होतं सीडमध्ये आणि ओव्हलपासून काय तयार होतं फ्रूट तयार होतं. कळलं हे लक्षात ठेवा, ओव्हलपासून सीड आणि ओव्हलपासून फ्रूट तयार होतं. अशा प्रकारे डेव्हलपमेंट होते एम्ब्रियोची. कळलं पहिले तर एम्ब्रियोजिनेसिस म्हणजे त्याच्यात एम्ब्रियो तयार होतं, एम्ब्रियो तयार होण्याच्या आधी अँडोस्पर्म तयार होतं तो त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. आता झायगोट डिवाइड होतं ज्यावेळेस झायगोटपासून एम्ब्रियो तयार होणार आहे त्यावेळेस तो दोन टाईपच्या सेलमध्ये डिवाइड होतो, एक सस्पेन्सर सेल आणि दुसरी एम्ब्रियोनल इनिशियल सेल. आणि त्याच्यानंतर काय होतं जी लोअर मोस्ट इज सस्पेन्सर सेल असते त्यालाच हायपोफायसिस म्हणतात आणि ह्या दोन टाईपचे त्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार होतं. आणि लास्टला काय होतं, ओव्हलपासून सीड तयार होते आणि ओव्हलपासून फ्रूट तयार होते जे की त्या सीडला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. आता त्यालाच थोडक्यात आपण डायग्राममध्ये पाहू. तिथं पहा डायग्राममध्ये काय दिले की इनिशियली काय होतं दोन सेल तयार होतात आपण जे पाहिलं होतं सस्पेन्सर सेल आणि एम्ब्रियोनल इनिशियल सेल. बरोबर आता ही सस्पेन्सर ॲज इट इज राहते म्हणजे की एम्ब्रॉयनल इनिशियल सेल आहे ती काय होते त्याची मायटोटिक डिव्हिजन होते. पहा ही जी खालची सेल आहे त्याची मायटोटिक डिव्हिजन झाली, नेक्स्ट पण त्याची डिव्हिजन होत राहते आणि लास्टला नंतर काय होतं प्युलिमल तयार होतं. प्युलिमल म्हणजे कोंब तयार व्हायला सुरुवात होते आणि कॉटिलेडन म्हणजे त्याला कव्हरिंग पण तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर काय होतं हे प्युलिमल आणि कॉटिलेडन हे सस्पेन्सर सेलपासून हा छोटासा काय होतो एक कोंब त्यालाच प्युलिमल म्हणतात तो तयार होतो आणि त्याच्यापासून आपला नवीन प्लांट तयार होतो. इथं पण दिलं का जिथं दिले की स्केटिलम हे बाहेरचं त्याला आउटर कव्हरिंग प्रोव्हाइड करतो, हा कॉलिपिटल त्या प्युलिमला आपले कव्हरिंग प्रोव्हाइड करतो. तर स्केटिलम असतो तो पूर्ण सीडला कव्हरिंग प्रोव्हाइड करतो आणि कॉलिपिटल हा फक्त त्या छोटासा जो प्युलिमल आपला कोंब त्याला कव्हरिंग प्रोव्हाइड करतो. हा रूट अपेक्स म्हणजे जे काही आपलं प्युलिमल आहे त्याचे रूट्स खाली वाढणार आहे हा त्याचा वरचा पार्ट. त्याच्यानंतर रोडिकल म्हणजे ते फायबर स्ट्रक्चर जे की त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे. रूट कॅप म्हणजे हा सगळ्यात लास्टचा पार्ट आणि कॉलिहायरझर हा म्हणजे लास्ट की जिथं तो कोंब प्लांटला कनेक्ट असतो. कळलं हे होतं डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आता त्याच्यानंतर आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट म्हणजे ॲक्च्युअली सीड आणि फ्रूट कसे डेव्हलप होतं. आता एम्ब्रियो तयार झाला, आता एम्ब्रियोच्या नंतर त्याचे ॲक्च्युअल सीड तयार होणार, ओव्हलपासून सीड तयार होणार आणि ओव्हलपासून फ्रूट तयार होणार. आता इथं दोन डायग्रॅम दिलं, ही डायकॉटिलेडनचे डायग्रॅम आहे आणि मोनोकॉटचे डायग्रॅम आहे. आता डायकॉटिलेडन म्हणजे पहा इकडे एक कोट आहे, हा बाजूचा एक कोट आहे. आता इथं पहा इथं असतो तो प्युलिमल, आता दिसतं नाही तो कोंब फुटणार आहे. बरोबर हा पूर्ण पार्ट हा प्युलिमलचा आहे, त्याचे सब पार्ट आहे की एपिकॉटिलेडन म्हणजे सगळ्यात अप्पर पार्ट, त्याच्यानंतर जे खाली तयार होणार जे की आतमध्ये न्यूट्रिशन प्रोव्हाइडसाठी इथं त्याची ग्रोथ होणार आहे त्याला हायपो कॉटाईल म्हणतात. त्याच्यानंतर त्याचे रेडिकल्स हे कॉटिलेडन येतो सीडचे आणि बाहेरचं काय सीड कोट आहे. सेम तसंच मोनोकॉट्समध्ये सुद्धा असतं पण याच्यात दोन कोट नसून फक्त एकच कोट असतो, एवढा त्याचा डिफरन्स आहे. आता ज्यावेळेस काय होतं सीड डेव्हलप डन आफ्टर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर सीड डेव्हलप व्हायला सुरुवात होते. इंट्युग्युमेंट्स बिकम प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ सीड. इंट्युग्युमेंट म्हणजे ते काय आपण पाहिलं होतं ते त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं सीडचं कव्हरिंग, त्याला इंट्युग्युमेंट्स म्हणतात. आता जी सीड आहे त्या सीडच्या दोन टाईपचे कव्हरिंग आहे, एक आहे टेसाटा म्हणजे सगळ्यात बाहेरचं आवरण सीडचं आउटर सीड कोट आणि जे इनर कोट आहे किंवा त्याला मेम्ब्रेनस वॉल म्हणतात त्याला टिगमेन म्हणतात. बरोबर हे दोन टेसाटा आणि टिगमेन हे दोन्ही पण काय ते सीडचे कव्हरिंग. त्याच्यानंतर सम सीड्स कन्वर्ट इन टू एंडोस्कोप. त्याचे काही काही सीड्स असतात
ते एंडोस्पर्म मध्ये कन्वर्ट होतात, ते सीड सेल्स कॉल येतात एंडोस्पर्मिक ऑर द अल्ब्युमिनस, बरोबर. म्हणजे जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी होणार आहे त्याला एंडोस्पर्मिक म्हणतो. काय सीड त्या एंडोस्पर्म मध्ये कन्वर्ट होतात त्याला एंडोस्पर्मिक किंवा अल्बुमिनस पण म्हणतात. मग याच्यात कोण मेज मका आणि कॅस्टर हे दोन टाईपचे एक्झाम्पल आपण याच्यात लक्षात ठेवू शकतो. हे होतं सीड आणि फ्रूटचं डेव्हलपमेंट. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे की हे जे काही सीड्स आणि फ्रूट्स आहेत त्याचे सिग्निफिकन्स काय, या डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याचे आपल्याला यूज काय होऊ शकतात. तर फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड. हे फ्रूट काय करतं, त्या सीडला डेव्हलप होण्यासाठी म्हणजे नवीन प्लांट तयार करण्यासाठी नरिशमेंट न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड. जे फ्रूट्स असतात आतमध्ये सीड असते त्याच्या बाहेरून फ्रूट असतो, ते फ्रूट काय करतात सीडला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. सीड्स सर्व्ह ॲज अ इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन. प्रोपोगेशन म्हणजे ज्याची वाढ होणार आहे, म्हणजे ज्याच्यापासून प्लांट तयार होणार आहे हा मेन ऑर्गन असतो त्याचा सीड. ओके, आता पुढचा एक छोटासा कन्सेप्ट आहे डॉर्मन्सी. तर डॉर्मन्सी म्हणजे अशी कंडिशन की त्या कंडिशनमध्ये प्लांटला वॉटर किंवा सनलाईट पुरेशा प्रमाणात नाही भेटले तरी त्या कंडिशनमध्ये तो सर्व्हाइव्ह होऊ शकतो, अशा त्यालाच त्या कन्सेप्टला म्हणतात डॉर्मन्सी. इट इज द स्टेट ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे त्या प्लांटची ॲक्च्युअल वाढ ग्रोथ होणे. आर एज दॅट फॅसिलिटीज दॅट सर्व्हायवल ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश म्हणजे सनलाईट किंवा वॉटर न मिळेल त्याला आपण ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणतो. अशा कंडिशनमध्ये सुद्धा ज्यावेळेस प्लांट सर्व्हाइव्ह होतं म्हणजेच त्या प्लांटमध्ये काय डॉर्मन्सीची कॅपॅसिटी. मॅच्युअर अँड विजिबल सीड्स विल नॉट जर्मिनेट इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन. तर कधी कधी काय होतं मॅच्युअर किंवा ज्या विजिबल सीड्स असतात त्या त्यांना पूर्ण फेवरेबल कंडिशन असेल म्हणजे पुरेशा प्रमाणात वॉटर पण असेल किंवा सनलाईट पण असेल तरी पण अशा कंडिशनमध्ये काही सीड्स काय होत नाही मॅच्युअर होत नाही किंवा त्याची जर्मिनेट होत नाही. तर काय प्लांटमध्ये काय असते डॉर्मन्सीची कॅपॅसिटी असते, ही होती डॉर्मन्सी. त्यानंतर आता लास्टचे दोन पॉईंट राहिले तर ते ॲपोमिक्सिस. आता ॲपोमिक्सिस म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ सीड विथ असेक्शुअल रिप्रोडक्शन विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता ॲपोमिक्सिस म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल जोपर्यंत फ्युजन होत नाही तोपर्यंत कोणते फॉर्मेशन किंवा फर्टिलायझेशन होणार नाही. पण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असतं, एकच कोणता तरी गॅमेट असतो फिमेल किंवा मेल दोन्ही गॅमेट तिथं प्रेझेंट नसतात कोणता तरी एक असतो. तर अशा रिप्रोडक्शनमध्ये विदाउट फ्युजन जर्मिनेशन होऊ शकतं त्यालाच ॲपोमिक्सिस म्हणतात. एम्ब्रियो डेव्हलप्स इन टू ओव्हुल. एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट ओव्हुलमध्ये होतं अँड इट इज डेव्हलप टू फॉर्म अ सीड. आणि तेच काय तयार करतं सीड तयार करतं, त्याच्यात ओव्हरी नसतात फक्त एम्ब्रियोपासून ओव्हुल तयार होतं आणि ओव्हुल डायरेक्ट काय करतो सीडचं डेव्हलपमेंट करतो. प्रोडक्शन ऑफ द गॅमेटोफायटिक ऑर्गन विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज द ॲपोगॅमी. ॲपोगॅमी म्हणजे काय, ॲपोगॅमी म्हणजे प्रोडक्शन ऑफ ए गॅमेटोफाइट ऑर्गन, असे गॅ ऑर्गन तयार करणे विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न करता सुद्धा ऑर्गन तयार होणे त्याला म्हणतात ॲपोगॅमी. ॲक्च्युली विदाउट फर्टिलायझेशन कोणताही ऑर्गन तयार होत नाही. मग त्याला असे काही प्लांट्स आहेत की त्याच्यात विदाउट फर्टिलायझेशन फर्टिलायझेशनने सुद्धा गॅमेटोफायटिक ऑर्गन्स तयार होऊ शकतात त्याला ॲपोगॅमी म्हणतात. आता त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ ए डिप्लॉइड गॅमेट्स फ्रॉम स्पोरोफायटिक सेल विदाउट मिओसिस इज कॉल्ड ॲज द अपोस्पोरी. आता विदाउट मिओसिस पण काही डेव्हलप होऊ शकत नाही पण असे काही प्लांट्स आहेत की त्याच्यात विदाउट मिओसिसने त्याचे जे काही सेल्स तयार होतात त्याला अपोसॉर्फी म्हणतात. हे दोन फक्त लक्षात ठेवा, अपोगॅमी आणि अपोसॉर्फी. हे काही प्लांटमध्येच आढळतात, सगळ्या प्लांटमध्ये ही कॅपॅसिटी नसते. आता हे होतं ॲपोमॅक्सिसचं. तर ॲपोमॅक्सिसचे तीन टाईप आहेत. त्याचा पहिला आहे रिकरंट ॲपोमॅक्सिस. तर रिकरंट ॲपोमॅक्सिस म्हणजे द एम्ब्रियो सॅक जनरली रायजेस आयदर फ्रॉम अँड आर्चेस्पोरियल सेल ऑर फ्रॉम सम अदर पार्ट ऑफ द न्यूक्लियस. काय होतं, जी काही एम्ब्रियो सॅग असते ती कशापासून तयार होते, तर आर्चेस्पोरियल सेलपासून तयार होईल किंवा न्यूक्लियसपासून तयार होते. इन ॲपोस्पोरी द न्यूक्लिअर सेल गिव राईज टू ॲमोफिटिक एम्ब्रियो सॅग. त्याच्यात काय होतं, न्यूक्लिअर सेलपासून एम्ब्रियो सॅग तयार होते. त्याच्यात लक्षात ठेवायचं एक्झाम्पल टायरास्केसियम. आता हे जे ॲपोमॅक्सिस आहे फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आणि रेड करून ठेवायचा. त्यानंतर याचा पुढचा पार्ट आहे नॉन रिकरंट ॲपोमॅक्सिस. आता नॉन रिकरंट ॲपोमॅक्सिस म्हणजे मेगास्पोर मदर सेल अंडरगोज युज्युअल माइटोटिक डिव्हिजन अँड अ हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म. आता याच्यात काय होतं, जी मेगास्पोरिक मदर सेल ज्याला आपण MMC म्हणतो त्याच्यात माइटोटिक डिव्हिजन होते आणि हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक काय होते तयार होते. द एम्ब्रियो अराइजेस फ्रॉम द एग बाय
pathogenesis or from some other haploid cell of gametophytic through apogamy. आताच पाहे apogamy त्याच्याद्वारे काय होतो इथं एम्ब्रियो काय होतो तयार होतो. मग याच्यात लक्षात ठेवायचं एक्झाम्पल न्यूकोटेनिया. त्यानंतर याच्यातला लास्ट पार्ट आहे अडॅप्टिव्ह एम्ब्रियोनाई. एम्ब्रियो मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूक्लियस ऑर इंटरग्युएंट्स अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रियो. त्याच्यात एम्ब्रियो कसा तयार होतो अडॅप्टिव्हमध्ये, तर ज्या काय सोमॅटिक न्यूक्लियस असतो म्हणजे सेलचं जे न्यूक्लियस असतं सेकंडरी न्यूक्लियस किंवा त्याचे इंट्युबियंट्स म्हणजे जे काही प्रोटेक्टिव्ह असतो कवरिंग त्याचं, त्याच्यापासून झायगोटिक एम्ब्रियो तयार होतो नॉर्मल. आणि इट गिव्ज राईज टू कंडिशन कॉल्ड अ पॉलीएम्ब्रियोनिक. आणि त्याच्यापासून एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतात आणि एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार झाले की त्याला आपण पॉलीएम्ब्रियोनिक म्हणतो. मग असे कोणते प्लांट्स आहेत, तर मँगो किंवा लेमन या दोन प्लांटमध्ये अडॅप्टिव्ह एम्ब्रियोनिक ऑकर होऊ शकतो. कळलं, हे तीन पार्ट होतं त्याचे. त्यानंतर नेक्स्ट आहे लास्ट की पॅरेंथोकार्पी म्हणजे काय. ते दोन कन्सेप्ट फक्त रीड करून ठेवायचे. पॅरेंथोकार्पी म्हणजे कंडिशन इन विच फ्रूट डेव्हलप्स विदाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. याच्यात काय होतं, फ्रूट्स तयार होतात पण विदाउट फर्टिलायझेशन, त्याला म्हणतात पॅथोनोकार्पी. अँड इट मे बी ऑकर्स नॅचरली इन बनाना अँड पपाय दोन प्लांटमध्ये होतं. हे कशामुळे होतं, तर एक ॲसिड याच्यात यूज होतं, त्याला ऑक्झिन ए डबल ए आय डबल ए म्हणजे आय डबल ए म्हणजे काय इंडोइन थ्री ॲसिडिक ॲसिड, याचे काय ऑक्झिन आहे त्याच्यापासून याचं प्रोडक्शन होत असतं. तर पॉलीएम्ब्रियो आपण आत्ताच पाहिलं, पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होणे, म्हणजेच काय डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रियोज इनसाइड द सीड अँड द कंडिशन इज कॉल्ड द पॉलीएम्ब्रियो. अशा कंडिशनला म्हणजे ज्याच्यात एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतात त्याला पॉलीएम्ब्रियोनी म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं, इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्व्हाइवल ऑफ न्यू प्लांट्स. त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात नवीन नवीन प्लांट काय होतात तयार होतात. कळलं, आपण याच्यात पूर्णपणे फर्टिलायझेशन स्टडी केलं म्हणजे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर आणि प्लांट्स. त्याच्यात आपण काय काय पाहिलं, तर फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं होतं की मेल गॅमेट्स कसा तयार होतो, तर आपण सेकंड पार्टमध्ये फिमेल गॅमेट्स कसा प्रोडक्शन होतं फिमेल गॅमेट्सचं, त्याचं स्ट्रक्चर वगैरेचं स्टडी केलं. नंतर आपण थर्ड पार्टमध्ये पोलिनेशन आणि डबल फर्टिलायझेशनचा स्टडी केला. आणि आज आपण ॲक्च्युली की त्याच्यात फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो कसा तयार होतो त्याचा स्टडी केला. तर आपला हा चॅप्टर जो होता की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, तो इथं संपला. नंतरच्या चॅप्टरमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमलमध्ये पाहणार. आता आपलं प्लांटमध्ये पाहिलं, त्याच्या पुढचा पार्ट आहे ॲनिमल.